यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक पार पडते. उद्या दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल. आगामी अधिवेशनाबाबत चर्चा करण्यासाठी म्हणून ही बैठक होते. राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा या बैठकीत घेतला जाईल. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते. जयंत पाटील, एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीत उपस्थित असतील. नगरविकास विभागाच्या कामाचा आढावा देखील या बैठकीत प्रामुख्याने घेतला जाणार आहे. अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल साळुंखे आपल्या बरोबर आहेत. प्रफुल्ल, या बैठकीचा नेमका उद्देश काय, म्हणजे काय अजेंडा असणार या बैठकीचा? नक्की विशाल, आपण जर पाहिलं तर राज्य मंत्रिमंडळाची एक पहिली मोठी बैठक, ज्याला आपण कॅबिनेटची म्हणू शकतो, कारण यापूर्वी झाल्या बैठका पण त्या शपथविधी संदर्भातल्या असेल किंवा अधिवेशना संदर्भात झाल्यात, पण आजची उद्याची कॅबिनेटची खरी जी बैठक आहे ती बैठक राज्यातल्या कामकाजाच्या संदर्भात या ठिकाणी होईल. आणि उद्या दुपारी 3 वाजता सर्व जे नवीन मंत्रिमंडळ आहे ती त्यांची मंत्रिमंडळाची पहिली बैठक मोठी जी आहे ती उद्यापासून सुरू होईल. आणि यामध्ये राज्यातल्या वेगवेगळ्या योजनांचा, कारण आज जी बैठक आता इथे सुरू आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक होते. आणि या बैठकीमध्ये आता नगरविकास विभागाचा संपूर्ण आढावा घेतला जातोय. आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या उद्या कॅबिनेटमध्ये आणल्या जातील आणि उद्या त्यावर काही महत्वाचा निर्णय होतो का, कारण आजच्या जर आपण बैठक पाहिली तर आजच्या बैठकीत बीडीडीचा विषय देखील आहे, त्याचबरोबर मेट्रोचा विषय देखील या ठिकाणी नगरविकास विभागाच्या वतीने करण्यात येतो. या सगळ्या जर गोष्टी पाहिल्या तर यावर आज जी चर्चा झाली ती उद्या कॅबिनेटमध्ये आणली जाईल अशी शक्यता वर्तवली जाते. धन्यवाद प्रफुल्ल या सगळ्या तपशिलाबद्दल. राज्य मंत्रिमंडळाची उद्या बैठक पार पडते. उद्या दुपारी 3 वाजता ही बैठक पार पडेल. यानंतर पाहूयात, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. राज्यातील विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी ही बैठक बोलवण्यात आली आहे. बैठक मंत्रालयात ही बैठक पार पडणार आहे. समृद्धी महामार्ग, बुलेट ट्रेनबाबत या बैठकीत चर्चा केली जाईल. प्रकल्पांची आढावा बैठक म्हणजे प्रकल्प रद्द करणार असं नाही असं कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवीन जे प्रकल्प सुरू आहेत, ऑन गोईंग प्रकल्प आहेत, त्यांचं प्रेझेंट स्टेटस काय आहे याचा आढावा बैठक आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये जे सुरू असलेले प्रकल्प थांबवण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयाने घेतलेला नाही. या सगळ्या ज्या काही प्रोजेक्ट जे सुरू आहेत त्याचं सध्याची सद्यस्थिती काय याचा आढावा